दापोली मतदारसंघामधील आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भाजपचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन असा निर्णय घेतलाय। आज महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। दापोली मतदारसंघामध्ये 47 ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 222 ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आणि जी महाराष्ट्रामध्ये युती झाली ती युती आपल्या दापोली मतदारसंघामध्ये देखील व्हावी असं मत आम्हा दोघांकडनंही तिथे मांडलं गेलं, त्याला दुजोरा हा दोन्ही पक्षामधील कार्यकर्त्यांनी दिला, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला आणि आज आम्ही एका प्रमुख निर्णयाकडे आम्ही आलोय की ही ग्रामपंचायतची निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि भाजपा असं आम्ही युतीमध्ये ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत। किंबहुना आजची ही ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका देखील होणार आहेत आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका 6-8 महिन्याने होत असतात, त्यानंतर लोकसभेची निवडणूक आहे 2024 साली, विधानसभेची निवडणूक आहे, एकंदरीत भविष्यामध्ये येणाऱ्या या सगळ्या निवडणुका ह्या आम्ही शिवसेना आणि भाजपा आम्ही युतीमध्येच लढवणार आहोत असा निर्णय आम्ही घेतलेला आहे। या पत्रकार परिषदेला सन्माननीय योगेशजींनी जे ब्रीफिंग आता आपल्या सगळ्यांना दिले, खरंतर हा निर्णय औपचारिक घोषणा आज आम्ही सर्व मंडळी करतोय। गेले अनेक दिवस सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या स्वरूपात असेल किंवा वेगवेगळ्या उपक्रमांच्या बाबतीत असेल, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दापोली विधानसभा मतदारसंघात खूप चांगल्या पद्धतीने एकत्र येते, म्हणजे माननीय रामदासभाईंची झालेली जाहीर सभा असेल, योगीजींचं स्वागत असेल, इथपासून वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एकत्रितपणे दापोली विधानसभा मतदारसंघात आत्ता सद्यस्थितीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय। ही स्थिती एकूण संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची आहे, म्हणजे मायाकडची जबाबदारी चिपळूणपासून मनंगडपर्यंतची आहे। या प्रत्येक तालुक्यामध्ये माननीय प्रदेशाध्यक्षांनी रत्नागिरी दौऱ्यात जो एक आदेश आम्हाला दिला आहे की दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्याला एकत्रितपणे काम करायचं आहे, या पद्धतीने खूप चांगल्या मानसिकतेतून कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतायत। त्यांना आम्हाला नक्कीच समाधान आहे की गेल्या काही वर्षांपासूनचा चाललेला संघर्ष तो आज संपुष्टामध्ये येतोय।